महत्त्वाची बातमी षणमुखानंद इथं मनसेच्या आंदोलनाचं वार्तांकन करण्याकरता गेलेल्या आमच्या लोकशाही मराठीच्या महिला प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांना पोलिसांकडून अडवण्यात आलंय. नुसतं अडवण्यातच नाही आलंय तर धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली आहे. नेमकं काय घडलंय याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. थोडक्यात फक्त बातमी सांगते. लोकशाही मराठीच्या पत्रकारांना वार्तांकन करण्यापासून रोखलेलं आहे आणि याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? आमच्या प्रतिनिधी लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी वार्तांकन करण्याकरता गेलेल्या होत्या. जे घडतंय ते दाखवण्याकरता गेलेल्या होत्या. षणमुखानंदाबाहेर ज्या ठिकाणी मनसेनं आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळी मात्र पोलिसांकडून या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आलेली आहे. कारण इथे भयंकर मला वाटतं हे गृह खातं फडणवीसांकडे आहे. ते फडणवीसांचं या गृह खात्यावरती आणि पोलीस दलावरती काही नियंत्रण नाहीये किंवा अशा प्रकारे दाबादाबीचे प्रकरण सुरू झालेले आहेत. आणि इथे लोकशाहीच्या आणि चॅनलच्या माध्यमांच्या प्रतिनिधीला आणि तेही महिला प्रतिनिधीला अशा प्रकारे जर काय आता तिने जे सांगितलं की माझं बोट सुद्धा मुरगळलं गेलं, मला धक्काबुक्की केली गेली, काय चाललेलं आहे? महिलांना मान सन्मान तर सोडाच, परंतु महिला प्रतिनिधींनाशी धक्काबुक्की करणं आणि अशा प्रकारे मागणं हे बिलकुल बरं नाही. आणि पोलीस काय सांगतायत? जाऊ द्या म्हणून पोलिसांची जबाबदारी नाही आहे का इथे? खरं जेव्हा गर्दी जमते आणि जेव्हा हे सांगितलं जातं की पोलिसांनी इथे सुरक्षितता द्यायला पाहिजे, सुरक्षितता जाऊ द्या. महिला प्रतिनिधींना आणि महिला प्रेसला जर अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर त्याचा निषेधच केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे. आणि फडणवीस गृह खात्याचे प्रमुख आहेत, त्यांनी याची काळजी घेऊन हे कोण अशा प्रकारे पोलीस जर का बोलले असतील तर निश्चितच त्याचा निषेध मी करते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे मीडियाच्या पाठीशी आहे, महिलांच्या पाठीशी आहे. आणि अशा प्रकारे जर काय वागणूक झाली असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे. मी स्वतःही फडणवीसांना भेटून या घटनेविषयी सांगेन की अशा प्रकारे पोलीस जर वागणूक देत असतील तर पोलिसांचं कामच काय? मग सोडून द्या ना सगळं. काही पोलिसांनी येऊही नाही तिथे, धिंगाणा घालायचा तो घालू द्या. लोकशाही आहे की नाही या देशामध्ये? आणि अशा प्रकारे जर होत असेल तर त्याचा निश्चितच निषेध केला पाहिजे. निश्चित. विदाताई धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.